चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेनं मोठी झेप घेतली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनात आठ पूर्णांक चार टक्क्यांची वाढ झाली आहे उत्पादन क्षेत्रात अकरा पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं अनुमान जी जीडीपी पीमधली जोमदार वाढ भारतीय अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य आणि क्षमता दर्शवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था वेगवान करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे